हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत इतिहासचे काही प्रश्न उत्तरे, जे की आपला महाराष्ट्राचा इतिहास हे जे इयत्ता 11वीचं पुस्तक आहे त्या संदर्भात हा दुसरा भाग आहे. यापूर्वीचाही पार्ट 1 चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही तो बघा. म्हणजे त्यामधून आपल्याला लक्षात येईल की आयोग आपल्याला इथून प्रश्न विचारतो. आणि अतिशय मला एक कमेंट सुद्धा आलेली आहे की एवढे सोपे आणि सिंगल लाइनर क्वेश्चन नाही विचारण्यात येतील मॅडम. पण बघा, सगळ्यांनाच मला असं म्हणायचं की तुम्ही एकदा अगोदरचे क्वेश्चन पेपर बघा. जसं की मी या क्वेश्चन जे डिस्कस करणार आहे त्यामध्ये जी मागची 2018 ग्रुप सीची जी एक्झाम झालेली आहे तर त्यामधील हिस्ट्रीचे मी प्रश्न घेतलेले. तर बघा, अतिशय सोपे प्रश्न आहेत जे की विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती त्यांचा भर आहे, जो की आपण येणाऱ्या काही भागांमध्ये कव्हर करणार आहोत. कारण बघा, आपल्या खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांची अशी रिक्वेस्ट आहे की म्हणजेच रिक्वायरमेंट सुद्धा आहे की जसं काही आपले जे 11वीचा इतिहास आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो कव्हर करायला पाहिजे. तर हो, अगदी बरोबर आहे, त्यावरचे प्रश्न आपल्याला नेहमीच विचारले जातात आणि ते आपण कव्हर सुद्धा करूया. चला तर मग हा भाग दुसरा आहे आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही आमच्या पेनड्राईव्ह कोर्सेसला सुद्धा अप्लाय करू शकता. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला हा पेनड्राईव्ह मिळून जाईल. तर बघा, एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही MPSC जे काही सब्जेक्ट आहेत त्या सगळ्याच सब्जेक्टचं तुम्ही सबस्क्रिप्शन करू शकता. आणि त्यावरती 10% सूट सुद्धा आहे. बघा तर कशी आहे हे. तर हा कोड आहे गणेश चव्हाण म्हणून, कंटिन्यू मध्ये आहे, त्यामध्ये कॅपिटल G आहे आणि कॅपिटल C असं तुम्हाला हे करायचंय आणि सबस्क्रिप्शन मिळवायचंय. त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं ऍप डाउनलोड करावं लागेल. आणि विशेषतः यामध्ये 30 घंटे तुम्हाला प्रत्येक दिवशी 1-1 तास लाईव्ह सेशन मिळेल. त्यानंतर हा कोर्स जो आहे तुम्हाला हिंदी आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध असेल. जे काही अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर्स आहेत त्यांच्या थ्रू हा तुम्हाला मिळेल. आणि जे काही नवीन कोर्सेस असतील प्रत्येक महिन्याचे त्यांचं तुम्हाला इथं एक अलर्ट सुद्धा मिळत जाईल. मग गेट सबस्क्रिप्शन केल्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता एवढे सगळे तुम्हाला फॅसिलिटीज आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही हे सगळं डाउनलोड सुद्धा करू शकणार. आणि तुमचं जर एखादं लेक्चर मिस जरी झालं तिथं तर तुम्हाला हे सगळं सबस्क्रिप्शन इथून मिळवता येईल. तर बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सॉरी MPSC जे काही आपले सब्जेक्ट आहेत ते सगळे तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी प्रोसेस आहे इथे करायची आहे, ज्यामध्ये गेट सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळतील. प्लसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आणि इकडे तुमचे जे काही एज्युकेटर्स आहेत त्याद्वारे तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. ज्यामध्ये तुम्ही हे फी स्ट्रक्चर असेल MPSC सबस्क्रिप्शनचं, जसं की 1 महिन्यासाठी जर हा प्लॅन घेतला तुम्ही तर 1200 आहे, 3 महिन्यासाठी जर घेतला तर पर मंथ 1000 रुपये असेल, 6 महिन्यासाठी घेतला तर पर मंथ 800 रुपये, आणि 12 महिन्यासाठी जर घेतला तर तुम्ही इथं बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला फक्त 6000 हे सगळं जे सबस्क्रिप्शन आहे ते मिळून जाईल. तर तुम्ही इथे हे स्ट्रक्चर बघू शकता. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही हे सगळं करू शकून हे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, म्हणजे तुम्हाला याबद्दलची थोडीशी डिटेल मिळून जाईल. आता आपण बघूया थोडस आपली सुरुवातीला महत्वाची विशेष अशी माहिती आपण इथे दिलेली आहे जे की तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. कारण बघा, बरेचसे विद्यार्थी मित्र खूप सारे महागडे क्लासेस लावतात परंतु त्यांना मनासारखं भेटत नाही काहीच. तर हे कोर्सेस जे आहेत तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील आणि हे नोट्स सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. मग कुठलाही एज्युकेटर असू द्या, तुम्ही त्याचे जे लेसन्स आहेत किंवा जे काही त्यांची टीचिंग आहे ते तुम्ही सहज इथं बघू शकणार आहात. चला तर मग आपल्या या आजच्या ग्रुप सीच्या हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आपण पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. की मला तुम्हाला एक सांगायचंय की जे काही प्रश्न असतात ते एवढे सोपे येत नाहीत असा इथं एक मला काल एक कमेंट होती, म्हणजे काल आधीच्या व्हिडिओला. तर बघा सर, अतिशय सर मॅडम त्यांचं नाव आता मला आठवत नाहीये. तर बघा, पहिला प्रश्न आहे हा ग्रुप सी 2018 झालेली आहे, तर त्यातील इतिहासाचा प्रश्न आहे आणि आपण बाकीच्या सब्जेक्टचे पण प्रश्न बघणार आहोत. 1857 उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली असा इथं प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर बघा, 1857 उठाव आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण आणि त्यानंतर जे काही इंग्रजांनी आपल्यावर नीती गाजवलेल्या आहेत
ज्या काही त्यांचे नीती नियम आपल्यावर लावलेले होते त्याचाच एक परिणाम बघून 1857 उठाव झालेला आहे. तर बघा 1857 उठावानंतर साधारणतः नोव्हेंबर 1858 मध्ये आपण बघू शकता राणीचा जाहीरनामा तिकडे प्रसिद्ध झाला होता आणि त्याच जाहीरनाम्यामधून एक पद म्हणजे जो काही गव्हर्नर होता गव्हर्नरच्या नंतर व्हॉइसरॉय हे सुद्धा एक पद तिथे तयार करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अजून एक पद तिथे ऍड करण्यात आलं होतं ते म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. म्हणजे दोन पद तिथे निर्माण झाली होती व्हॉइसरॉय. आता जो शेवटचा गव्हर्नर जनरल होता तो होता लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड कॅनिंगच हा पहिला भारताचा व्हॉइसरॉय जिथे बनला होता आणि त्यानंतर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची सुद्धा निर्मिती 1857 उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी करण्यात आली होती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असेल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावायच्या. तर बघा दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर सेनापती बापट. सेनापती बापट आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत मुळशी सत्याग्रहाशी संबंधित आहेत. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह. दीनबंधू हे जे येतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तर हे नील दर्पण हे जे नाटक आहे यामध्ये विशेषतः आपले जे नीळ जे शेतकरी होते नीळीचं उत्पादन करणारे तर त्याबद्दल यांच्यामध्ये या नाटकामध्ये माहिती आहे आणि बाबा रामचंद्र हे अयोध्येच्या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये सहभागी होते. तर आपण बघू शकता आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ज्यामध्ये दीनबंधू मित्र नीलदर्पण त्यानंतर बाबा रामचंद्र अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा सरदार वल्लभभाई पटेल बारडोलीचा सत्याग्रह आणि सेनापती बापट अर्थातच मुळशी सत्याग्रह. तर पर्याय क्रमांक तीन आहे आपल्या या जोडेलावांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचे. पर्याय अ संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. फिरोजशहा मेहता व के टी तेलंग यांनी संस्था चालवली आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकरिता मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक चार असेल. तर बघा एक तर आहे हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता आणि ड सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न इथे ह्यामध्ये केले होते. म्हणजेच ब आणि ड म्हणजेच उदाहरण जे चार ऑप्शन आहे या प्रश्नाचं ते उत्तर काय असेल बरोबर असेल. तर बघा आपल्याला दादाभाई नौरोजी तसेच फिरोजशहा मेहता आणि के टी तेलंग यांच्या संबंधी सुद्धा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे कारण विशेषतः आपल्याला प्रश्न थोडेसे डीपमध्ये जाऊन विचारण्यात आलेले आहेत परंतु जास्त काही घाबरण्याचं हे नाही. तर बघा पुढचा प्रश्न आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. तर काँग्रेसचं अलाहाबादचं जो अधिवेशन होतं म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे की 1888 तर त्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर हेही तुम्ही लक्षात ठेवायचे. काय माहीत पुढच्या वेळेस वेगळा काही प्रश्न येईल. पहिलं अधिवेशन मुंबई येथे भरलं होतं 1885 साली. त्यानंतर दुसरं अधिवेशन परत तुम्ही बघू शकता कलकत्ता येथे भरलं होतं. मुंबई येथील अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते डब्ल्यू सी बॅनर्जी आणि 72 सदस्य पूर्ण देशभरामधून इथे आले होते. कलकत्ता येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण तर दादाभाई नौरोजी. त्यानंतर मद्रास येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष. तर प्रत्येक वेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात ठेवाव्याच लागतील. ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया. सविनय कायदेभंगाची चळवळ किंवा सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर अ खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग. त्यानंतर महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद पदवी सरकारला परत केली. क धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केलं आणि ड स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन. बघा आता कसं आहे हे आपण चेक करूया सगळं. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग होता तर हो अगदी बरोबर आहे हे. त्यानंतर महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद ही पदवी जी होती ती यावेळेस परत केली नव्हती. ती जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस परत केली होती आणि ती का भेटली होती तर बघा महात्मा गांधीजींचं जे कार्य आहे दक्षिण आफ्रिकेतलं तर त्या कार्याचा सन्मान म्हणून त्या कार्याच्या सन्मानार्थ इथं गांधीजींना ब्रिटिशांकडून कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली होती.
तर ही पदवी त्यांनी यावेळी परत नाही केली, तर ती जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेसच परत केली होती. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेसच सर रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा सर या पदवीचा काय केला होता, त्याग केला होता. तर बघा अतिशय आपण जे वाचले त्याच्याच थोडेसे इथं स्टेटमेंट बनवून त्यांनी काय केलेले आहेत, प्रश्न बनवलेले. त्यानंतर बघा धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. तर हो अगदी बरोबर आहे हे विधान, तर श्रीमती सरोजिनी नायडू यांनीच केलं होतं. आणि यांनीच बघा बॅरिस्टर जिन्ना यांची हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक किंवा आपण म्हणू शकता की अम्बॅसिडर म्हणून त्यांनी काय केलेली आहे, तर त्यांची एक हे पण केलेली म्हणजे प्रशंसा सुद्धा केलेली आहे, तर हे सुद्धा आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी यामध्ये होती, तर हो अगदी बरोबर आहे. स्त्रियांचा सहभाग सविनय कायदेभंग ज्याला आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुव्हमेंट असं म्हणतो, तर यामध्ये आपल्याला दिसून येतो, बघायला मिळतो. बघा श्रीमती सरोजिनी नायडू यांनीच इथं नेतृत्व केलं, तर अर्थातच बाकीच्या स्त्रिया सुद्धा यामध्ये सहभागी होत्याच. मग या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे जाऊया बघा मराठवाडा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी हा प्रश्न असेल. मराठवाड्यातील पाथरीगावचे देवीदास कांबळे हे डॅशचे पुढारी होते. तर मराठवाड्यातील पाथरीगावचे देवीदास कांबळे हे जे होते ते मातंग समाजाचे पुढारी होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे खाकसार म्हणजे काय. तर बघा खाकसार म्हणजे मुसलमानांची लढाऊ संघटना होती, तर हेही आपण इथं थोडंसं लक्षात ठेवायचंय. आता बघा जसं की अफगाणिस्तान म्हणजे जे आपण बघू शकता की खान अब्दुल गफ्फार खान यांची एक संघटना होती, रेड शर्ट्स ज्यांना म्हटलं जातं किंवा त्यांनाच पख्तून गांधी असं म्हटलंही जातं. तर बघा पश्तून प्रांतामध्ये ते होते, तर अशा आपल्याला संघटना सुद्धा लक्षात ठेवायच्या. तर कधी काही वेळेस ह्या संघटना सुद्धा विचारू शकतात. मग खाकसार म्हणजे काय, तर मुसलमानांची लढाऊ संघटना. जसं की आपण बघू शकता की शिवाजी महाराजांनी जे काही गोरिला युद्ध किंवा वार केलं होतं, लुक्काछपीची लढाई ज्याला म्हटलं जातं की समोरचा जो शत्रू आहे त्याला कळू न देता त्यांच्यावर हमला करणे, हे सगळं त्यावेळेस चालायचं. तर मग अशा प्रकारच्या ज्या काही संघटना असतात किंवा अशा जे काही लढाऊ संघटना असतात त्या आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे बघा विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील पैकी कोण व्यक्ती होते. तर बघा आपल्याला इथं परत अजून एक प्रश्न आहे, हिंदुस्थानी लाल सेना आणि विदर्भात विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात आहे हा प्रश्न. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल बघा मदनलाल बागडी, त्यानंतर विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी यांनी विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील पैकी ह्या व्यक्ती होत्या. तर बघा अशा ज्या सेना असतात किंवा मग काही संघटना असतात त्याबद्दल इथं प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मदनलाल बागडी, त्यानंतर विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया ग्रुप सीचा 2018 ज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. बघा किती डिटेल प्रश्न आहे आणि त्यामुळेच आपल्याला द इयत्ता 11 जो इतिहास आहे इयत्ता 11 इतिहासामध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण कव्हर करणार आहोत येणाऱ्या भागांमध्ये, जे की ग्रुप सी तसेच बाकीच्या ज्या एक्झाम्स असतात त्या दृष्टिकोनातून इथं ती कव्हर होईल. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. तर कुठले होते ते, विदर्भातील कार्यकर्ते होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, त्यानंतर तैनाती फौज म्हणजे सबसिडरी अलायन्स आणि दत्तक वारसा नामुजरी म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ही 1857 उठावाची डॅश कारणे होती. आता ही कुठली कारणे होती तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे ही राजकीय कारणे होती. कारण बघा डलहौसीचं साम्राज्यवादाचं धोरण ज्यामध्ये त्यांनी दत्तक वारसा नामंजूर करून जे काही प्रिन्सली स्टेट्स होते किंवा तेथील जे छोटे मोठे राजे रजवाडे होते त्यांना ब्रिटिश आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला, ते एक महत्वाचं कारण तिथून झालेलं आहे. त्यानंतर तैनाती फौज ज्याला सबसिडरी अलायन्स असं म्हटलं जातं की एखादा राजा असेल त्या बाजूने जर त्यांच्या बाजूने जर इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी लढाई केली तर त्यांची जी तुकडी असेल ती राजाला जगवायची असेल किंवा मग राजांनी त्या तेवढ्या तुकडीपुरता जो काही उदरनिर्वाहासाठी जो काही तुकडा लागतो जमिनीचा किंवा मग कर लागतो तो त्यांना द्यावा लागायचा.
तर हे कारण कुठले होऊन गेली, तर हे राजकीय कारण झालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. सामाजिक कारणे कुठली कुठली असतील, तर बघा सामाजिक कारणे ज्यामध्ये आपल्या धर्मामध्ये वगैरे त्यांनी हस्तक्षेप केला होता, त्यानंतर विधवा विवाह वगैरे, तसेच सतीप्रथा वगैरे ह्यामध्ये तुम्ही सामाजिक कारणे जोडू शकता. त्यानंतर आर्थिक जर म्हटलं तर दादाभाई नौरोजींनी जो आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला होता तो अतिशय महत्वाचा आहे आर्थिक. आणि त्यानंतर आर्थिक मध्येच तुम्ही अजून एकही ठेवू शकता, जसं की आपले जे भारतीय सैनिक होते त्यांना ब्रिटिश सैनिकांपेक्षा किंवा गोऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा खूप कमी पगारी असायच्या. आणि त्यानंतर लष्करीमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या, जसं की लष्करीमध्ये सामाजिकमध्ये तुम्ही बघू शकता, राजकीय आर्थिक आणि लष्करीमध्ये सुद्धा आपण आपले जे सैन्य होतं किंवा मग आपले जे लोक होते त्यांना एकदम खालचे पद दिले जायचे. त्यानंतर आपण बघू शकता की वेगवेगळे जे काही त्यांची राहण्या खाण्याची वगैरे जी स्वच्छता वगैरे जी होती ती चांगल्या प्रकारे वागवलं नाही जायचं. आणि ह्या अशा बरेचसे कारणं आपल्याला इथं थोडीशी लक्षात ठेवायचे आहेत. बघा अतिशय काही सोपे प्रश्न आहेत आणि काही थोडेशा अवघड आहेत, पण स्टेटमेंट वाईज मध्ये तुम्हाला सहज ते लक्षात येईल की आपल्याला अभ्यास कुठपर्यंतच्या लेवलला करायचा आहे. त्यानंतर बघा सण 1925 मध्ये खाडीलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खाली इतर कोणते विषय होते, बघा अ आहे व्यापार, त्यानंतर ब शिक्षण, त्यानंतर बाजार आणि ड चित्रपट. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ज्यामध्ये अ आणि क म्हणजेच व्यापार आणि बाजारभाव याबद्दल 1925 मध्ये खाडीलकरांनी जे नवाकाळ वृत्तपत्र सुरू केले होते ते राजकारणा व्यतिरिक्त व्यापार आणि बाजारभाव याबद्दल सुद्धा त्यामध्ये लिहिलं जायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढील पैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता. आता खरं जर बघितलं तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, तरीही गांधीजींचं जे काही वर्धा शिक्षण योजना होती त्याबद्दल आपण वाचून घ्यायचंय, लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, नेक्स्ट गांधीजींच्या प्रश्नाचं उत्तर आपण जमलं तर पुढच्या याच्यामध्ये बघणारच आहोत. तर त्यानंतर बघूया 13वा प्रश्न आहे हा, रास्त गोफ्तार, त्यानंतर ज्ञानसिंधू, ज्ञान प्रकाश आणि नेटिव्ह ओपिनियन. तर ह्या आपल्या जोड्या जुळवायच्यात आणि त्याच्या पुढे दिलेले आहेत तात्या छत्रे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, विश्वनाथ नारायण मंडलिक आणि दादाभाई नौरोजी. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये आपल्याला जोड्या लावायचे. तर बघा रास्त गोफ्तार, दादाभाई नौरोजी सगळ्यांनाच माहित आहे, त्यानंतर ज्ञानसिंधू, तात्या छत्रे, ज्ञान प्रकाश हे असतील, कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि 13च म्हणजेच नेटिव्ह ओपिनियन जे असेल ते म्हणजे इथे विश्वनाथ मांडलिक, ठीक आहे. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे पांडुरंग बापट, जे आपण सेनापती बापट म्हणून सुद्धा ओळखतो त्यांना, तर यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात कोण सहभागी झाले होते. तर कृष्णराव भालेकर, दीनबंधूचे संपादक म्हणून यांना ओळखलं जातं, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र. त्यानंतर दिनकरराव जवळकर, तातासाहेब करंदीकर, की 4 ऑप्शन आहे श्रीपतराव शिंदे. तर बघा इथे ह्यांच्या सोबत कोण होतं, तर तात्यासाहेब करंदीकर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली, तर ती केली होती GD आंबेडकर यांनी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. जो की 12 आणि 15 हा जो प्रश्न आहे हा आयोगानं रद्द केला होता 2018 ग्रुप सीच्या पेपरमधील हे प्रश्न आहेत, तर हे दोन्ही प्रश्न रद्द होते. तरी तुम्ही लक्षात ठेवायचं राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना GD आंबेडकर यांनी केलेली आहे, तर पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आपण बघूया, बघा रामोशांची वस्ती प्रामुख्याने डॅश राज्यात आढळते. तर आपल्याला माहित आहे रामोशांची जी वस्ती आहे ती महाराष्ट्र, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये ही आपल्या राज्यात आढळते. त्यानंतर पुढे जाऊया, कोळ्यांची वस्ती मुख्यतः या भागात आढळत नाही, तर कोळ्यांची वस्ती मुख्यतः आपल्याला मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ह्या तीनही राज्यांमध्ये आढळते, परंतु बिहारमध्ये ती आढळत नाही. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल ग्रुप म्हणजे पर्याय क्रमांक 3, जे की बिहार या राज्यामध्ये कोळ्यांची वस्ती मुख्यतः आढळत नाही. त्यानंतर
पुढचा प्रश्न बघूया. डॅश यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले होते आणि ते कोण होते? रंगो बापूजी यांनी सातारचे छत्रपती जे होते यांचं जे राज्य गेलं होतं पहिल्यांदा यांचंच राज्य जे आहे किंवा संस्थान जे आहे ते खालसा करण्यात आलं होतं इंग्रजांमार्फत आणि त्यांनाच वाचवण्यासाठी किंवा तेच राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी ही इंग्लंडला सुद्धा गेले होते. परंतु त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं नाहीये. त्यांना तिथून वापस यावं लागलं आणि काहीही उपयोग झाला नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. इंग्रजांच्या मर्जीतील जामखिंडीचे राजे डॅश होते. तर इंग्रजांच्या मर्जीतील जे राजे होते ते कोण होते? तर अप्पासाहेब पटवर्धन. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा आपल्याला असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यानंतर बघा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला होता? आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे 1757 साली झालेली प्लासीची लढाई. म्हणजेच 27 जून 1757 साली झालेली प्लासीची लढाई, या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला आणि तिथून पुढे 7 वर्षानंतर जे बक्सर झालं होतं 1764 साली, तर हा पाया इथं मजबूत केला, रोवला गेला आणि इथूनच दुहेरी शासन व्यवस्था उदयास आली, जिला रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं होतं अस्तित्वात आणण्याचा, म्हणजेच आणण्याचा प्रयत्न केला होता. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजेच नवाब आणि त्यानंतर 2 डेप्युटी नवाब आणि या 2 डेप्युटी नवाबाची नियुक्ती कोण करीत असत? तर या 2 डेप्युटी नवाबाची नियुक्ती इंग्रज करत असत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भिल्लांची वस्ती खालीलपैकी कोणत्या पर्वतात नव्हती? तर भिल्लांची जी वस्ती आहे ती विंध्य, सातपुडा आणि सह्याद्री या तीनही पर्वतात होती, परंतु हिमालय पर्वतात नव्हती किंवा आढळत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर 1827 मध्ये रॉबर्टसन हा पुणे या परिसराचा कलेक्टर होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, जे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा 1818 मध्ये महाराष्ट्राचा कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर 1818 मध्ये महाराष्ट्राचा जे कमिशनर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची नियुक्ती केली होती. आणि 1818 मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आला असायला पाहिजे की महाराष्ट्रामधील जे काही मराठ्यांचं साम्राज्य होतं त्याचा टोटल इथं काय झाला होता? अस्त झाला होता, अंत करण्यात आला होता ब्रिटिशांमार्फत. हे चांगल्या प्रकारे आपण इथे लक्षात ठेवू. म्हणजे मराठी सत्तेचा ऱ्हास इथं पूर्णपणे ब्रिटिशांनी घडवून आणला होता 1818 मध्ये. त्यानंतर उच्च न्यायालयात वासुदेव बळवंत फडके यांच्या बचावाचे काम कोणी केलेलं आहे? तर महादेव चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयामध्ये वासुदेव बळवंत फडके यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना फार यश इथं आलेलं नाहीये. आणि त्यांना म्हणजेच 3 जानेवारी 1800 म्हणजेच राजद्रोही ठरवण्यात आलं, त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि 3 जानेवारी 1880 तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवण्यात आलं. म्हणजे अतिशय तर त्यांना वाचवण्याचं जे काम आहे ते इथं महादेव चिमाजी आपटे यांनी पार पाडलेलं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना इथं वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना इथं फारसं यश मिळालेलं नाहीये वासुदेव बळवंत फडके यांना वाचवताना. तर फ्रेंड्स, आपण इथं डिस्कस केलेले आहेत 2018 ग्रुप C चे प्रश्न आणि त्यानंतर आपण जे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही पुस्तके आहेत तर त्यावरचेही प्रश्न आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपण इथं लवकरच डिस्कस करूया येणाऱ्या भागांमध्ये. तर तुम्ही या जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायचा प्रयत्न करा, म्हणजे सर्वांनाच याचा फायदा होईल, त्यांच्यापर्यंतही जास्तीत जास्त पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.